ही बातमी आहे. अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी या सेना भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत. ताजी बातमी आहे या संदर्भातली. उद्धव ठाकरेंबरोबर त्या पाठिंब्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे आणि लवकरच पाठिंब्याचा निर्णय त्या जाहीर करणार आहेत असं देखील समजत आहे. शिवसेना भवनामध्ये पाठिंब्याबाबत चर्चा या दोघांमध्येही सुरू असल्याची माहिती आहे. नगरसेविका गीता गवळी उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेल्या आहेत. पंकज दळवी आपल्यासोबत आहेतच. पंकज, काय नेमकं याबद्दल सांगताय? गीता गवळी या भारतीय अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आहेत. त्यांनी आतापर्यंत जो आहे तो शिवसेनेला जे आहे तो पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी जेव्हा शिवसेनेने आपल्या अपक्ष उमेदवारांची यादी किंवा इतर उमेदवार नगरसेवकांचं समर्थनाचं पत्र दिलं तेव्हा गीता गवळी यांचा त्यामध्ये समावेश नव्हता. आता गीता गवळी या शिवसेनेच्या नेत्यांना भेटण्यासाठी शिवसेना भवनात गेलेले आहेत आणि तिकडे या संदर्भातला निर्णय जो घेतला जाईल. गीता गवळी शिवसेनेला समर्थन देतील आणि गीता गवळींनी जर का समर्थन दिलं तर शिवसेनेची संख्या जी आहे ती 89 होईल. त्याच्यानंतर मुमताज रहबार खान या सुद्धा शिवसेनेला समर्थन देण्याच्या मार्गावरती आहेत. त्यांनी आपलं नोंदणी केलेली आहे मात्र अजून त्यांनी आपलं समर्थन शिवसेनेला दिलेलं नाहीये. जर का तसं झालं तर शिवसेना 90 वाटचाल करेल पण आता सध्या जर का गीता गवळी यांनी समर्थन दिलं तर शिवसेनेची संख्या 89 होईल. बिलकुल पंकज, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल.